सर शिंदे सर थोड़ा हाँ येऊ द्या आणि इकडे घेऊन जा इकडे घेऊन चौथा ना दिसत आहे माझा चौथा ना दिसत माझ्या एक मिनट ग्लास देने है मैं छाप देना था बोतल में बोतल में मतलब छाप देना ग्लास में अरे एक बोल बोल हां बोल हां बोलो वो दोन मिनट घेल गेले ना क्राइम ब्रांच यूनिट 5 वागले यहाँ में यहाँ जो काम कर रहे हैं एपीआई भूषण शिंदे इनको इन्फॉर्मेशन मिली थी कि कामोगर हॉस्पिटल वागले यहाँ पे कुछ 4-5 लोग दरोड़ा मतलब डकैती करने के लिए आने वाले हैं। तो ये इसकी जानकारी हम लोगों ने हमारे सीनियर ऑफिसर्स के साथ शेयर करके उनसे गाइडेंस लेके हम लोगों ने वहाँ पे उसको ट्रैप किया। हम लोगों को 4 लोग वहाँ पे मिले और एक आदमी अंधेरे का फ़ायदा लेके भागने में कामयाब हो गया। 4 लोगों में से नाम इस तरह हैं, प्रेम कुमार उर्फ पप्पू सिंह, दूसरा है ये है चेंबूर का रहने वाला, दूसरा है दत्ता पाटिल वो कलवा का रहने वाला है, और सूरज कुमार यादव ये भी चेंबूर का रहने वाला है, कुंदन कुमार सिंह ये लोकमान्य नगर थाना का रहने वाला है। ये लोगों के चारों के पास से हमको 3 फायर आर्म मिले हैं, जो कंट्री मेड फायर आर्म है उसमें से एक पिस्टल है, उसके साथ में 3 राउंड मिले हैं, एक रिवॉल्वर मिला है उसके साथ 3 राउंड मिले हैं, और एक देसी कट्टा है उसके साथ में 2 राउंड मिले हैं, और एक के पास घर तोड़ने के लिए या दरवाज़ा तोड़ने के लिए जो जरूरी कटावनी जैसा औजार होता है वो मिला है। टोटल 232,000 कीमत का माल उनके पास से मिला है। हम लोगों ने उसको अरेस्ट किया है, उनके खिलाफ वागले स्टेट पुलिस स्टेशन में मुकदमा दर्ज किया है, उनको माननीय न्यायालय के सामने पेश किया था, तो उनको 18 मई तक का पुलिस कस्टडी मिल गई है। इसमें से हम लोगों ने जब छानबीन किया तो प्रेम कुमार पप्पू सिंह जो आरोपी है वो 2004 में चेंबूर में इसने एक की मर्डर की थी, उसमें इसको सज़ा मिली है, उसको आजीवन कारावास मिला है, जो कोल्हापुर के सेंट्रल जेल में वो काट रहा है। फिलहाल वो पैरल पे बाहर था और उसके साथ इसने ये काम किया है। और दूसरा जो आरोपी दत्ता पाटिल करके है उसके खिलाफ भी कलवा पुलिस स्टेशन थाना में एक 326 मारामारी का सीरियस ऑफेंस दर्ज है, और बाकी 2 आरोपी भी है वो उन्हीं के साथ में काम करने वाले लोग हैं। सर जो देखी थी वो कहाँ पे करने वाले थे और उनको इनकी ये डकैती ऐसे जगह पे करते हैं कि जैसे फार्म हाउस जहाँ पे आइसोलेटेड जगह पे आदमी घूमने के लिए जाते हैं। हम लोगों को इनके पास से इंफॉर्मेशन मिली है कि उस हिसाब से येऊर में कुछ फार्म हाउस है, वहाँ पे जो लोग घूमने के लिए आते हैं उनको नाइट के टाइम पे रात के टाइम पे यहाँ पे उनको
मदद नहीं मिलती है ऐसे जगह पे जाके उनको रिवॉल्वर या अग्नि शस्त्र दिखा के उनसे डकैती करना इनका मोडस ऑपरेंडी है। जैसे कर्जत में भी उन लोगों का ऐसा ट्राई चल रहा था। यापैकी जे दोन आरोपी आहेत त्या दोन आरोपींच्यावरती जर सिरियस ऑफेन्स दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे आणि जी इतर दोन जो आरोपी आहेत त्यापैकी त्यापैकी सूरज कुमार यादव हा जो आरोपी आहे तो हा पॅरलवरती जो आरोपी सुटलेला होता पप्पू सिंग याच्यासोबत किंवा त्याच्या गाववाला पण आहे आणि त्याच्यासोबत चेंबूर इथे ते भाजी मार्केट आहे तिथं तो राहत असल्याची तिथं ओळख असल्याची माहिती मिळाली आणि दुसरा कुंदन कुमार सिंह हा सुद्धा दत्ता पाटील याच्यासोबतचा तो एकत्र राहणारे आहेत एकत्र दारू पिणारे आहेत त्याच्यामुळे ते एक टोळी त्यांची गँग तयार झाली होती आणि यांनी अशा प्रकारे काही ठिकाणी दरोडा टाकलेले आहेत काही ठिकाणी सक्सेस झालेले आहेत काही ठिकाणी सक्सेस झालेले नाहीत अशी प्राथमिक माहिती मिळते आहे। आम्ही त्या अनुषंगाने अधिक तपास करत आहोत। गुन्हे शाखा घटक 5 वागळे येथील नेमणुकीतील API भूषण शिंदे यांच्याकडे अशी माहिती मिळाली होती की कामगार हॉस्पिटल या ठिकाणी काही रेकॉर्डवरचे आरोपी हे एकत्र जमून दरोडा टाकण्याच्या तयारीने येणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर घटक 5 अधिकारी आणि अंमलदार यांनी त्या ठिकाणी काल दिनांक 21/5/22 रोजी संध्याकाळी 8:30-9 सुमारास त्या ठिकाणी सापळा लावला असता एका मोटरसायकल बुलेटवरून 2 आणि एका रिक्षामधून 3 असे त्या ठिकाणी आले तर खात्री झाली की हे 5 दरोड्यासाठी येणारे इसम हेच आहेत। त्यांना शेतापकडून पकडण्यात आलं त्यावेळेला 4 पकडण्यात पोलिसांना यश आलं आणि 1 आहे तो पळून गेलेला आहे अंधाराचा फायदा घेऊन। त्या 4 नावं आहेत पैकी एक आहे प्रमोद कुमार उर्फ पप्पू सिंह दुसरा आहे हा चेंबूरचा राहणार आहे दुसरा आहे दत्ता पाटील विटावाचा राहणार आहे सूरज कुमार यादव हा चेंबूरचा आहे आणि कुंदन कुमार सिंह हा लोकमान्य नगरचा आहे। या चौघांना ताब्यात घेतला असता आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 3 अग्निशस्त्र मिळालेले आहेत त्यापैकी एक पिस्टल आहे देशी बनावटीचं पिस्टल आहे त्याच्यामध्ये 3 होते एक रिव्हॉल्वर आहे देशी बनावटीचं रिव्हॉल्वर त्याच्यामध्ये 3 होते आणि 2 कट्टे होते एक कट्टा होता त्याच्यामध्ये 2 त्याच्यासोबत 2 आहेत आणि एकाकडे कटावणीचं वगैरे साहित्य दरवाजा तोडण्यासाठी जे उपयोगिता असं साहित्य मिळालेलं आहे आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती मिळाली आहे की हा पप्पू सिंह उर्फ प्रेम कुमार सिंह आहे हा 2004 चेंबूर येथे एकाची मर्डर त्याने केली होती आणि त्याच्यामध्ये त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट आजीवन कारावासाची शिक्षा लागलेली आहे आणि सध्या तो कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथे शिक्षा भोगत आहे आणि त्या याच्यामध्ये तो सध्या पॅरलवरती बाहेर आलेला आहे। आणि त्यानंतर दुसरा एक दत्ता पाटील नावाचा जो आरोपी आहे त्याच्यावरती सुद्धा कळवा पोलीस स्टेशनला येते 326 केस त्याच्यावरती रजिस्टर आहे तो जेल तो जामिनावरती बाहेर आहे। अशा पद्धतीने रेकॉर्डवर असलेले आरोपी ज्यांना शिक्षा झालेली आहे अशा आरोपींनी दरोडा टाकण्याची तयारीने सगळी तयारी केली होती त्यांच्याकडे बेकायदेशीर अग्निशस्त्र मिळालेले आहेत म्हणून त्यांच्या विरुद्ध वागळे पोलीस स्टेशन येथे CR नंबर 124/22 भादवी 399/402 आणि आर्म ॲक्ट आणि मुंबई महाराष्ट्र पोलीस ॲक्ट अन्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चौघांना अरेस्ट करण्यात आलेली आहे आणि त्यांना माननीय न्यायालयासमक्ष आज हजर केलं असता माननीय न्यायालयाने त्यांना 18 मेपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे।